यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 27 जानेवारी सायंकाळी 5 ते 1 मार्चला सकाळी 8 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी करण्यात आली आहे. याच अनुषंगाने पाबुडगाव शहरातही शनिवारी सायंकाळी 5 वाजेपासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व प्रतिष्ठाने बंद होती. यावेळी शहरात शुकशुकाट दिसून आला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने ही संचारबंदी केली. मागील 15 दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या संचारबंदीत बाबुडगाव शहरातील जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंची जसे की दवाखाने, मेडिकल, भाजी विक्रेता, दूध डेअरी इत्यादींना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. या संचारबंदीत बाबुडगावकरांनी उत्स्फूर्त प्रशासनाला आपली बाजारपेठ बंद ठेवून सहकार्य केले.